नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पायलट ॲग्रूच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर टोमॅटोच्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की आपल्याला टोमॅटोमध्ये येणारा थ्रिप्स म्हणजेच फुलकडे याचं नियंत्रण आपल्याला कसं करायचं आहे तर या व्हिडिओत आता आपण बघणार आहोत की टोमॅटोमध्ये येणारा जो लाल कोळी आहे हा आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रित करायचं आहे तर टोमॅटोमध्ये जे लाल कोळी येतात ह्याचं मुख्य कारण आहे उष्ण आणि उबदार हवामान तर हा जो कोळी येतो टोमॅटो मध्ये हा टेट्रानिच अर्टिस या जातीचा असतो तर ज्यावेळी लाल कोळी आपल्या टोमॅटोच्या पिकावर अटॅक करतो त्यावेळी तो पानांच्या मागच्या बाजूने रसशोषण करतो आणि या रस शोषण करण्यामुळे काय होतं की पानांवरती खालच्या आणि वरच्या बाजूने टिपके तयार होतात हे जे टिपके असतात हे टिपके तांबड्या रंगाचे असतात आणि कालांतराने काय होतं की पानं पिवळी पडायला सुरुवात होतात त्याचबरोबर जर जा, जास्त प्रादुर्भाव वाढला तर पानांवरती जाळी तयार होते त्याचबरोबर पानांचा रंग पितळ रंगासारखा देखील होतो आणि मग ही कालांतराने पाने गळून पडायला सुरुवात होतात आणि मग आपल्या पिकाचं नुकसान होण्यास सुरुवात होतं त्याचबरोबर काय की ज्यावेळी लाल कोळी आपल्या पिकावरती अटॅक करतो त्यावेळी पानांची वाटी जी आहे ही उलट्या आकारात होते मग ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला लाल कोळीच्या आपल्या पिकावरती अटॅक झालेला आहे मग या लाल कोळीला जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर पूर्व काळजी म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला पिकासाठी जेव्हा आपण जातीची निवड करतो तर ही जात निवडत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीची रोगप्रतिकारक क्षमता आणि कीड प्रतिकारक क्षमता असणारी जाती निवडायची आहे त्याचबरोबर नर्सरीमध्ये रोपांवरती कुठल्या किडीचा अटॅक आहे का हे देखील आपल्याला पाहायचंय त्याचबरोबर आपण ज्या जमिनीत लागवड करणार आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर माती परीक्षण करून आपल्याला आपल्या पिकाच्या खताचं नियोजन करायचं आहे जेणेकरून पिकाला जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे हे योग्य पद्धतीने मिळेल आणि पीक आपलं या किडीला तोंड देण्यासाठी सक्षम होईल त्याचबरोबर आपल्याला पाणी परीक्षण करून आपल्याला क्षारयुक्त पाणी पिकाला द्यायचं नाहीये जेणेकरून अन्नद्रव्यांचा जो आपटेक आहे हा चांगल्या पद्धतीने होईल आणि पीक चांगल्या पद्धतीने पोचलं जाईल आणि या किडीला देखील चांगल्या पद्धतीने तोंड देईल त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये आपल्याला स्वच्छता ठेवायची तण नियंत्रण योग्य वेळी करायचंय तणमुक्त ठेवून आपल्याला पिकाचं जे संरक्षण आहे हे किडींपासून करायचंय कारण ह्या किडी जर आल्या तर त्याच्यामागं रोग हो येतात म्हणून ह्या किडीला नियंत्रित करायचं असेल तर प्लॉट हा स्वच्छ आणि तणमुक्त पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की जर जास्त प्रमाणात जर लालकुळीचा अटॅक होत असेल तर तिथं आपल्याला प्रेशरने आपण जर पाणी फवारलं तर त्याच्यामुळे देखील हे किड बऱ्यापैकी नियंत्रणात येते त्याचबरोबर आपण काय करू शकतो जर खूपच प्रमाण वाढलं तर आपण कीटकनाशकाची फवारणी देखील करू शकतो मग आपल्याला जर जैविक म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीनं किंवा सेंद्रिय पद्धतीने याचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला काय आहे तर व्हर्टिसिलियम लिकॅनी ही जी बुरशी आहे या बुरशीची आपल्याला पाच ग्रॅम किंवा पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करायची त्याचबरोबर आपण निंबोळी अर्काचा देखील तिथं वापर करू शकतो मग त्यासाठी आपल्याला निंबोळी अर्क दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपल्याला तिथे फवारणी करायची त्याचबरोबर आपण ज्यावेळी केमिकल फवारणी करणार आहोत म्हणजे काय रासायनिक कीटकनाशकाची जेव्हा आपण फवारणी करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला काय करायचंय की फेनपायरिग्झुमेट पाच टक्के इ या कीटकनाशकाची आपल्याला एक मिली प्रति लिटर पाणी या आपल्याला तिथं फवारणी करायची तर अशा पद्धतीनं तुम्ही जर एकात्मिक पद्धतीनं कोळीचं नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या किडीवर नियंत्रण ठेवता येईल आणि तुमचा जो प्लॉट आहे हा नुकसान होण्यापासून तुम्हाला वाचवता येईल तर याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण टोमॅटोवरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडींबद्दल अजून माहिती देणार आहोत तर हे जे काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओज पाहण्यासाठी पायलट अग्रोच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद